अन घडामोडी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कोहिनूर मिल प्रकरणी आज ईडीकडून चौकशी होणार आहे, त्यामुळे पोलीस कामाला लागलेत. मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर ईडीच्या कार्यालय परिसरामध्ये अर्थात फोर्ट भागाला छावणीचं स्वरूप आलंय. राज ठाकरेंच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना नोटिसा बजावण्यात आल्यात, मात्र त्यानंतरही राज ठाकरेंना भेटायला जाणार असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. योग्य वेळेला योग्य त्या गोष्टी कळतील असं सूचक वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर त्यांना प्रश्न विचारला तेव्हा उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलंय, तर ईडी चौकशीत काही निघणार नाही असं म्हणत राज ठाकरेंची पाठराखणही केली आहे. उन्मेश जोशींची सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी करण्यात आली, मात्र उन्मेश जोशी कुठल्याही चुकीच्या गोष्टीत सहभागी नसल्याची पाठराखण त्यांचे वडील आणि शिवसेना नेते मनोहर जोशींनी केली आहे. दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर सीबीआयच्या टीमनं माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना काल रात्री अटक केली आहे. सीबीआयचे 18 अधिकारी चिदंबरम यांच्या घरी गेले होते, यावेळेला त्यांना 2 तासानंतर अटक करण्यात आली. सीबीआय टीम पी चिदंबरम यांच्या घरी 9:45 सुमारास दाखल झाली, यावेळेला त्यांना आतमध्ये जाण्यासाठीचा गेट उघडला न गेल्यानं त्या टीमनं भिंतीवरून आत उड्या मारल्या. पी चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय पाठोपाठ ईडीची टीम सुद्धा दाखल झाली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर ते घरी रवाना झाले, त्यावेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. पी चिदंबरम यांच्या घरी सीबीआयची टीम दाखल झाली, यानंतर घरापुढे चिदंबरम यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली, यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली. पी चिदंबरम यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, यावेळेला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलीसही चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले, यावेळेला पोलिसांनी घराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी कधीही आरोपी नव्हतो, माझ्या किंवा माझ्या कुटुंबाविरोधात कोणतंही आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे मी आरोपी नाही असं सांगतानाच तपास यंत्रणांनीही कायद्याचं पालन करावं असं ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सांगितले. तब्बल 27 तासानंतर चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. धुळे शहरातल्या छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहामध्ये माऊली संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळेला आदेश बांदेकर यांनी महिलांशी गप्पा करत मार्गदर्शन केलं. शिवसेनेच्या माऊली संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं आदेश बांदेकर यांनी विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधला, यावेळेला मोठ्या संख्येनं आलेल्या महिलांच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महिलांना येणार अडचणी आदेश बांदेकर यांच्या पुढे मांडल्या. पूरग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, तसंच पूरग्रस्तांना वाढीव मदतही मिळाली पाहिजे असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांनी अंकली आणि हरिपूर इथं पूरग्रस्तांची आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा वाशिम जिल्ह्यातून यवतमाळमध्ये पोहोचली आहे, यावेळेला पूरग्रस्तांचं राजकारण केलं जात असून त्याची खिल्ली उडवली जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पदं उपभोगून झाल्यानंतर पक्ष सोडून जाणाऱ्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतोय असं त्या म्हणाल्या. 15 वर्ष सत्ता असताना पदं देताना आम्ही चूक केली अशी खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा नांदेड जिल्ह्यातल्या किनवटमध्ये पोहोचली होती, यावेळेला बोलताना अजित पवार यांनी ही भावना व्यक्त केली आहे. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. जलवाहिनीला गळती लागल्यानं नरडाणा परिसरातल्या पीक पाण्याखाली गेले. ही गळती प्रचंड मोठी असल्यानं अवघ्या काही वेळात शेतजमिनी आणि उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. कर्नाटक राज्यातील बिदर इथल्या गुरुसाहिबा गुरुद्वाराच्या पंचप्यारेंची जालना शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक ज्या मार्गावरून जात होती तिथं समाजातील स्वयंसेवकांकडून झाडू मारून पाण्याचा सडा टाकला जात होता. दिल्ली सरकारकडून तुगलकाबाद इथं असलेल्या 600 वर्ष जुना संत रविदास महाराज मंदिर पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ चर्मकार समाजाच्या विविध संघटनांच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शासनानं संत रविदास महाराज यांचं मंदिर पुन्हा बांधून द्यावं अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली.
अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने मालेगाव मनमाड रोडवर असलेल्या हॉटेल शांती वंदनच्या मागे धाड टाकून अवैध इंधनाच्या अड्ड्याचा पर्दाफाश केलाय. हॉटेल मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करून 12,000 लिटर इंधनासह 16.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. अलिबाग तालुक्यातल्या कोपर इथं कपिल ठाकूर यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन सारख्या किमती वस्तूंचं नुकसान झालंय. पुरंदर तालुक्यातल्या जेजुरीजवळच्या नाझरिया खेड्यातील दिव्यांग क्रिकेट खेळाडू नुकताच इंग्लंडमधील दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून भारतात आलाय. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे तो युवा वर्गाचा आयकॉन बनलाय. पुरंदरचा सुपुत्र असल्यानं त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. काँग्रेसचे आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला येत्या 31 ऑगस्टला प्रचंड मोठा मोर्चा काढणार असल्याची घोषणा राजू शेट्टींनी केली. हा मोर्चा ऊस आंदोलनापेक्षा मोठा करणार असल्याचं ते म्हणाले. यावेळेला बोलताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्या मार्फत पूरग्रस्त सहायता धर्मादाय समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीमार्फत पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. सध्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते, मात्र अनेक ठिकाणी विनापरवाना मदत केंद्र सुद्धा उभारण्यात आली आहेत. कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत व्हावी याकरता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत बारामतीच्या विविध संस्थांच्या व्यापारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने 1 तासात 1 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. या रकमेतून पूरग्रस्त कुटुंबियांना ब्लँकेट, सतरंजी, टॉवेल, साडी असे किटचं वाटप कन्हे गावामध्ये माजी नगराध्यक्ष सदाभाऊ सातव, योगेश जगताप यांच्या मार्फत करण्यात आलं. औरंगाबादमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानं भर दिवसा महिलेचं मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. औरंगाबादेतल्या गजानन नगर भागामध्ये ही घटना घडली आहे. लातूरात बळीराजाची अवस्था सध्या बिकट झाली आहे, त्यामुळे या भागात दुष्काळी मदत तातडीनं जाहीर करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेनं केली आहे. एकीकडे कर्ज देणारी बँकच दुसरी बँक आणि दुसरीकडे शोषणकर्ती झाल्याची तक्रार करत बार्शीतल्या शिवाजी कादे या कर्जदारानं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सोलापूर सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह बँकेनं आपल्याला कर्ज दिलं, मात्र 5 महिन्यातच माझं कर्ज एनपीएमध्ये टाकून माझी मुख्य बाजारपेठेतली जागा बँकेनं लिलावात काढल्याचा त्यांनी आरोप केलाय. दौंड शहरामध्ये भीम नदीच्या आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. भीमा नदीच्या पुरामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. या भागातील पूरग्रस्तांचे चुकीचे पंचनामे करण्यात आले आणि त्यामुळे खऱ्या पूरग्रस्त कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी दौंड शहर मनसेच्या वतीनं दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना निवेदन देण्यात आलं. चिमूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी यावेळेला अंकुर कंपनीचं प्रभाकर नावाचं कपाशीचं बियाणं पेरलं, मात्र ते उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि त्याचबरोबर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी मनसेनं चिमूरमध्ये मोर्चा काढला. परभणीतील विद्यापीठ परिसरात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. विद्यापीठ परिसरात अमित देशपांडे यांच्या घरी चोरट्यानं कुलूप फोडून 2.25 लाखांची चोरी केली आहे. सिफ्टमधील एक कर्मचारी बॅगेत किमती दागिने घेऊन पायी जात असताना त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून दागिने चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी 24 तासांच्या आत 4 आरोपींना भांडूप सोनपूरमधून अटक केली आहे. गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून निघालेली 347 क्रमांकाची बेस्ट बस ओबेरॉय मॉलजवळच्या मुख्य रस्त्यावरून जात असताना चढावर असताना बंद पडल्यामुळे बस मागे येऊ लागली आणि त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दुष्काळग्रस्त भागात बचत गट वाढत असल्यानं येथील आत्महत्या करण्याचं प्रमाण घटलं असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. नवी मुंबईत अतिरिक्त महालक्ष्मी सरसचं प्रदर्शनाचं उद्घाटन करत होत्या आणि त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलंय. नागपूरच्या फ्रेंड्स चेंजिंग रूम प्रकरणामध्ये महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. 10 दिवस उलटून गेले. नागपूरच्या बर्डी परिसरातल्या फ्रेंड्स दुकानातील घडलेल्या प्रकरणी काही ठोस पावलं उचलली गेली नाहीत आणि त्यामुळे आता वी फॉर चेंज या संघटनेनं महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भिवंडी शहरामध्ये 10वीत शिकणाऱ्या एका मुलीनं शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. मोबशिरा बानो नसरुद्दीन शेख असं या गंभीर जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे.
अर्धा पावसाळा संपल्यानंतर उल्हासनगर महापालिकेने विद्यार्थ्यांना रेनकोट वाटपासाठी निविदा काढल्या आहेत. पालिका शिक्षण मंडळाच्या कारभारामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवली जाते. पालिकेच्या अजब कारभारामुळे पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांच्या हाती रेनकोट येणार आहे. पुण्याच्या बावधनमध्ये एका माथेपिरू महिलेनं दारू पिऊन धिंगाणा घातलाय. धक्कादायक म्हणजे गाडीला धडक दिल्यानंतर ही महिला पुन्हा पुन्हा गाडीला धडक देत असल्याचं दिसतंय. या प्रकरणानंतर सोसायटीतल्या लोकांनी पोलिसांना पाचारण केलं. विचारपूस करायला गेलेल्या पोलिसांनाही या महिलेनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. पुण्यातल्या कात्रज भागामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली आहे. कात्रज भागातील रामभाऊ म्हाळगी शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी खाल्ल्यावर उलट्याज आणि मळबळ होऊ लागली आणि यानंतर त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या भडवले इथल्या डोंगराला भूस्खलन होऊन भल्या मोठ्या भेगा पडल्या. त्यामुळे शिंदेवाडी देऊळवाडी बौद्धवाडीतील 22 घरांना यापूर्वी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.